नमस्कार, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. सध्या आपण दिवाळी फराळांच्या काही रेसिपी पाहत आहोत. त्यामध्ये मी पार्लेजी बिस्किट वापरून शंकरपाळी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे. खमंग अशी चकलीची भाजणी तयार केलेली आहे आणि त्यापासून चकल्याही बनवून पाहिलेल्या आहेत. आज आपण बेसन लाडू पाहणार आहोत आणि लवकरच मी तुम्हाला बिनपाकाचे रव्याचे मऊ असे लाडूही दाखवणार आहे. म्हणजे प्रत्येक रेसिपीमध्ये मी काही ना काहीतरी वेगळेपण देण्याचा तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या रेसिपी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या तुम्ही पाहू शकता. आज आपण पाहणार आहोत खमंगाचे बेसन लाडू झटपट कसे बनवायचे. बेसन लाडू करायचे म्हटलं तर बेसन पीठ भाजण्यासाठी खूप वेळ जातो, तर तो वेळ कशा पद्धतीनं वाचवायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथं घेतलेलं साहित्य हे मी एकाच वाटीनं मोजलेले 3 पदार्थ आहेत. तर त्यामध्ये 2 वाट्या बेसन पीठ, 1.5 वाटी पिठीसाखर आणि 1/2 वाटी साजूक तूप हे तिन्ही एकाच वाटीनं मोजायचं आहे. सोबतच 2 टेबलस्पून बारीक रवा आणि 1/2 टीस्पून वेलची. तुमचं जर बेसन रवाळ असेल तर तुम्हाला बारीक रवा घालण्याची गरज नाही. तर आता आपण जे ट्रिक वापरायची आहे बेसन पीठ कमी वेळात कशा पद्धतीने भाजायचं ते पाहूया. इथं मी 1 टेबलस्पून तूप बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं सगळं तूप या कढईमध्ये घेतलेलं आहे. आता या स्टेजला आपण करतो काय की पूर्ण आपलं जे बेसन आहे ते लगेचच कढईमध्ये भाजण्यासाठी घेतो. तर तसं न करता आपल्याला ह्यामधील अर्धच बेसन भाजण्यासाठी कढईमध्ये काढायचं आहे. हो, अशा पद्धतीनं अर्धं अर्धं करून जर तुम्ही बेसन भाजलं तर तुमचा बराच वेळ वाचणार आहे. तुम्हाला वाटेल आता ते कसं काय अर्धं अर्धं भाजायचं म्हटल्यानंतर तर खूप वेळ लागणार, पण हे अर्धं बेसन आपण कशा पद्धतीनं भाजणार ते पुढे पाहणार आहोत. याला आपण वेगवेगळं न भाजता एकाच कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे, पण ते कशा पद्धतीनं ते आपण लवकरच पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्ही. तर आता हे थोडंसं घट्ट वाटेल, पण जसजसं तूप आणि बेसन एकत्र होईल तसतसं ते पातळ होत राहील. मी तर पाहू शकता थोडंसं पातळ होत आहे ते. तूप जास्त आणि बेसन कमी असल्यामुळे हे बेसन पीठ पटकन भाजलं जातं. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये हे बेसन पीठ भाजलं जाईल. इथं मी पावशर बेसन पीठ घेतलेलं आहे, तरी तो तुम्ही पाहू शकता हे बेसन अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आणि आता ह्या स्टेजला आपल्याला हे जे शिल्लक राहिलेलं बेसन आहे ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे. इथं मी रवाही ॲड करत आहे कारण माझं हे जे बेसन आहे ते एकदम पिठूळ आहे, म्हणजे बारीक आहे आणि थोडासा रवाळपणा येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे. तुमचं जर बेसन रवाळ असेल तर रवा नाही घातला तरी हरकत नाही. आता हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे, पूर्ण मिक्स झाले पाहिजे भाजलेलं आणि न भाजलेलं पीठ. आता इथं मी शिल्लक राहिलेलं जे थोडंसं तूप ठेवलेलं आहे तेही यामध्ये ॲड करते आहे, म्हणजे या बेसनला लागेल ते नवीन घातलेल्या बेसनमध्ये मिक्स होईल. अगोदरचं जे बेसन असतं त्याच्या हीटमुळे भाजलेल्या आणि तुपाच्या हीटमुळे जे नंतर कच्चं बेसन घातलेलं आहे ते खूप लवकर भाजलं जातं. तर तुम्ही ट्राय करून पहा. आता दोन्हीचा रंग एकसारखा आलेला आहे, सर्व पीठ एकसारखं भाजलं गेलेलं आहे. तर ही नवीन पद्धत, वेगळी पद्धत जर तुम्हाला आवडली तर लाईक करून कमेंट करून जरूर कळवा. आता हे दोन्हीही छान भाजलं गेलेलं आहे पीठ. अगोदरच्या पीठाला भाजण्यासाठी 1-5 ते 7 मिनटं लागतील आणि नंतरच्या पीठाला भाजण्यासाठी 1-5 मिनटं. तर अशा 1-10 मिनटामध्ये आपलं हे पूर्ण बेसन भाजून तयार होईल. आता इथं मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित एकत्र करून आता आपल्याला थंड करायला काढून घ्यायचं आहे. तुम्ही याचा रंग पाहू शकता किती छान असा खरपूस असे भाजले गेलेले बेसन पीठ आहे. अगदी आपण जसं 1/2 तासामध्ये बेसन पीठ भाजून तयार करतो तसं अगदी 10 मिनटामध्ये आपले हे तयार झालेलं आहे. बराच वेळ वाचतो अशा पद्धतीने बेसन पीठ भाजल्यामुळे. आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. इथं मी 1/2 साखर घातलेली आहे आणि थोडीशी मिक्स झाल्यानंतर बाकीची शिल्लक राहिलेली साखर घालायची. तर इथं मी वजनाच्या मापाने पावशर बेसन पीठ आणि पावशर साखर घेऊन त्याची पिठी साखर केलेली आहे. दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर कमी जास्त साखर करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता मी शिल्लक राहिलेली साखर घातलेली आणि आता याला मिक्स करून आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे. साखर आणि बेसन व्यवस्थित मिक्स झालेलं आपण याला बाजूला ठेवून देऊयात. इथं मी 15 ते 20 मिनटं याला बाजूला ठेवलं होतं आणि आता पूर्ण थंड झालेलं आहे. तर आता आपण याचे लाडू तयार करून घेऊयात. तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता. काही मी ड्रायफ्रुट्सही लावून घेते म्हणजे ते दिसायलाही छान दिसतील.
मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. लाडू तयार करण्यासाठी अगदी मऊ आहे. जर तुम्हाला जर ते कोरडं वाटत असेल तर तुम्ही वर पातळ 1-2 चमचे तूप ॲड करू शकता. लाडू आपला तयार झालेला आहे. मऊ सूत असे हे लाडू अगदी कमी वेळामध्ये तयार होतात आणि त्या चवीमध्येही कोणताही फरक पडत नाही. तर अशा पद्धतीनं बेसन पीठ भाजून या दिवाळीला तुम्ही नक्की लाडू ट्राय करून पहा. तुमचा बराच वेळ वाचणार आहे. तुम्हाला इतर कामासाठी तो वेळ उपयोगी पडेल. किती छान असे याचे रंग आलेले तुम्ही तो पाहू शकता. अगदी खरपूस असं छान खमंग असं हे बेसन पीठ भाजलं जातं अगदी कमी वेळामध्ये. तर नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीचे हे बेसन लाडू. माझ्या इतरही रेसिपी त्याहीमध्ये मी काही ना काहीतरी वेगळं पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याही तुम्ही या दिवाळीला ट्राय करून पहा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करून कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटूया लवकरच अशाच काही वेगवेगळ्या रेसिपी घेऊन. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं घंटीचं चित्र प्रेस करा. म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटू. बाय बाय.